नमस्कार, लक्ष्य वेधी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। मराठा आरक्षणाचं आंदोलन एका बाजूला तप्त होत असताना दुसऱ्या बाजूला या आंदोलनाच्या निमित्तानं येणाऱ्या विविध प्रतिक्रिया सुद्धा लक्षात घ्यायला हव्यात। कोकणातल्या मराठ्यांनी एकत्र येत मराठ्यांना सरसकट कुणबी करता येणार नाही आणि करूही नाहीये अशी भूमिका घेतली आहे। किंबहुना मराठ्यांना, त्यात सुद्धा खास करून कोकणी मराठ्यांना, कुणबी व्हायचंच नाही असंही सांगितलं जात आहे। या निमित्तानं गेल्या काही दिवसांमध्ये कोकणात बऱ्यापैकी घडामोडी घडत आहेत। मराठ्यांचं एकत्रीकरण सुरू आहे आणि हे एकत्र येणारे मराठे मनोज जरांगेंच्या भूमिकेच्या विपरीत भूमिका मांडत आहेत। एका बाजूला हे कोकणात घडत असताना दुसऱ्या बाजूला मराठवाड्यात मात्र सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करा अशा प्रकारची मागणी केली जाते। ज्या शिंदे समितीला ही जबाबदारी दिली आहे त्या शिंदे समितीला मराठवाड्यामध्ये फक्त 12,000 असे कागदोपत्री सुमारे पुरावे मिळाले आहेत की ज्यात त्या संबंधित मराठ्यांचा पूर्वज कुणबी होता। आता या अशा प्रकारचे पुरावे सांभाळून जर समजा लाभ देता येत असतील तर ते अख्ख्या मराठवाड्यात फक्त 12,000 आसपास लोकांना मिळणार आहेत। पण दुसऱ्या बाजूला कुणबी न होण्याची सुद्धा धावपळ आणि धडपड सुरू आहे। या निमित्तानं आजच्या चर्चेमध्ये आपण कोकणी मराठ्यांची भूमिका कशी वेगळी आहे हे जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत या चर्चेमध्ये असलेले मान्यवर कोण याचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत सुधीर भोसले, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आहेत। कोकणी मराठा या नात्यानं या चर्चेत ते आहेत। आपल्यासोबत श्रावण देवरे आहेत, ओबीसी नेता या नात्यानं ते आपल्याला परिचित आहेत। आणि आपण चर्चेमध्ये किशोर चव्हाण, जरांगे समर्थक यांनाही समाविष्ट केलेलं आहे। पहिल्यांदा माझा प्रश्न पटकन सुधीर भोसले आपल्याला आहे। सुधीरजी, माझा आवाज तर आपल्यापर्यंत पोहोचत असेल असं मला वाटतं। माझा आवाज येतोय आपल्याला? येतोय। आपली भूमिका काय आहे ते सांगा। तुम्हाला कुणबी व्हायला अडचण काय? कुणबी झाला तर आरक्षण मिळणार आहे, आरक्षण मिळेल तर कदाचित तुमच्यासाठीची परिस्थिती वेगळी असू शकते। कारण आता ज्या पद्धतीनं आरक्षणाचं आंदोलन पुढे सरकत आहे, आर्थिक उन्नतीसाठी आरक्षण असा अर्थ लावला जातोय असं सगळं असताना तुम्हाला कुणबी का व्हायचं नाही आहे? नमस्कार सर्वांना। प्रथमतः नमस्कार। आणि मी मनोज जरांगे, जे आता आंदोलनासाठी आणि उपोषणासाठी बसले आहेत, त्यांच्या तब्येतीला लवकरात लवकर त्यांची तब्येत सुधारावी म्हणून मी मनोकामना करतो ईश्वराशी। दुसरी गोष्ट म्हणजे मराठा क्रांती मोर्चाच्या बाबतीत जे काही वातावरण आजच्या गोष्टीने म्हणजे जरांगे पाटलांच्या भूमिकेमुळे जे झालेलं आहे, की बऱ्याच वर्षांनी इतका मराठा एकत्र येणं ही एक चांगली भूमिका आहे आणि त्याबद्दल मी मनोज जरांगेंचे आभार मानतो। विषय असा आहे की पूर्व सुरुवातीला जी मागणी होती, आणि माझे मित्र किशोर चव्हाण सोबत आहेत कारण ते नेहमीच आम्हाला मंत्रालयात वगैरे भेटत असतात, तेव्हा त्यांचा एक विषय असतो कायम की ते एक पुस्तक घेऊन येतात, बरेचसे पुरावे घेऊन येतात आणि मराठवाड्यातला जो कुणबी मराठा आहे तो कसा वेगळा आहे, तो निजामानंतर मग तो कसा काय असं ते नेहमी सांगत असतात आणि त्यांचा कायम आदर करत असतो। परंतु त्या प्रत्येक वेळेस काय होतं सर की आमच्या कोकणातली भूमिका कोणच समजून घेत नाही। म्हणजे विषय काय होतो, तिथे सगळ्या बाजूने सगळ्यांची भूमिका मांडली जाते, सगळ्या बाजूच्या गोष्टी केल्या जातात, तिथे वर्चस्व एक विशिष्ट भागातला असतं आणि मग कोकणातला मराठा कायम बाजूला राहतो। कारण त्यांच्या अडचणीच वेगळे कोकणामध्ये मुळामध्ये एक तर आमच्या कोणाच्याच कुणबी तुम्हाला दाखले मिळणार नाहीये, म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात प्रॉपर, रत्नागिरीच्या पुढे गेला तर रायगडमध्ये आणखी मग वेगळे कुणबी मराठा आहेत, तिथे मराठा आहे तिथे होऊ शकतो, सिंधुदुर्गात एक वेगळा विषय आहे। पण रत्नागिरी जिल्ह्याचा जिल्हा असा आहे की त्याच्यामध्ये आमच्या कोणाच्याही कुणबी हा उल्लेखच मिळत नाही आणि आमच्याकडे जो कुणबी समाज आहे तो मूलतः म्हणजे तुम्हाला माहितीसाठी सांगतो, आदरणीय शामराव पेजे यांनी एक मागणी केलेली आहे, त्यांची एक मागणी पेंडिंग आहे म्हणजे ती प्रलंबित आहे, त्या प्रलंबित मागणीनुसार त्यांनी अशी मागणी केली की आम्ही जे काही इकडचे कुणबी आहोत हे डांग जिल्ह्यामध्ये, गुजरात साईडच्या डांग जिल्ह्यामध्ये जे काही कुणबी आहेत किंवा जे एसटी मध्ये गेलेले आहेत त्या पद्धतीने आमचं असून आम्हाला एसटी मध्ये आरक्षण मिळावं अशी त्यांची मागणी आहे। आणि आमचे आतापर्यंत जे जसे विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रात किंवा खानदेशमध्ये किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये यांच्यामध्ये कुणबी मराठा हा रोटी रोटी व्यवहार होतो, आमच्याकडे त्यांची परंपरा वेगळ्या आहेत, त्यांच्या रूढी वेगळ्या आहेत, त्यांचे सगळ्या रोटीपेटी तर होतच नाही आमच्यामध्ये। मग हे असं असताना, कारण नसताना सुरुवातीचा जो आमचा म्हणणं काय की आपण जो सुरुवातीचा जो लढा लढला तो लढा याच्यासाठी होता जी
सुरुवातीचा जो लढा होता आपला, एक सुधीर मिनिट, भोसले, जी, सुधीर भोसले, आपण आपली भूमिका मांडलीत। मी एक एक मिनिटासाठी याच्यासाठी आपल्याला वेळ देतोय, कारण तुम्ही बोलत असताना तुम्हाला फोन येताना दिसताय। तुम्ही तुमचा DND मोड ऍक्टिव्ह करा, मग आपण चर्चेला परत पुढे जाऊ। जो महत्त्वाचा मुद्दा इथे उपस्थित झाला सुधीर भोसले यांच्याकडून, तो लक्षात घेण्यासारखा आहे आणि मी त्या निमित्तानं श्रावण डेवरेंपर्यंत पोहोचणार आहे। जरांगे समर्थक किशोर चव्हाण आपल्याबरोबर आहेत, ते बोलतीलच। श्रावण डेवरे, आपण काय ऐकलं ते आपल्याला लक्षात आलेलं असेल, कोकणात कुणब्यांचं देवक वेगळं आहे, कुणब्यांच्या चालीरीती प्रथा परंपरा वेगळ्या आहेत आणि मराठ्यांचं देवक, मराठ्यांच्या चालीरीती प्रथा परंपरा वेगळ्या आहेत। कोकणातल्या मराठ्यांचे प्रश्न वेगळे आहेत, कोकणातल्या कुणब्यांचे प्रश्न वेगळे असतील, ते दोघं एकत्र यायला तयार नाहीत। एका बाजूला ही स्थिती असताना दुसऱ्या बाजूला मराठवाड्यात प्रत्येक मराठवा जर समजा सरसकट कुणबी व्हायला निघाला असेल, तर या दोन स्थिती परस्परांना छेद देणाऱ्या आहेत का? श्रावणजी, आपल्यासाठी 1.5 मिनिट आहे, त्यानंतर आपल्याला किशोर चव्हाणांना बोलतं करायचं आहे। अगदी बरोबर तुम्ही सांगितलं आणि भोसलेंची भूमिका मला पटते, कारण ती सामाजिक न्यायाची भूमिका आहे आणि ती खरी आणि सत्य वास्तवावर आधारलेली भूमिका आहे। उगाच विनाकारण काहीतरी खोटेनाटे पुरावे काढायचे, आणि मी पूर्वी माझे पूर्वज पूर्वी अशा जातीचे होते तशा जातीचे होते म्हणून आम्हाला फायदे द्या, हे सगळं जे काही आहे हे संधीसाधूपणा आहे। परंतु भोसले साहेब आणि कोकणातले जेवढे काही मराठी आहेत त्यांची जी काही स्वाभिमानी भूमिका आहे तिला माझा पाठिंबा आहे, आणि त्यांचं म्हणणं हे खरं आहे की कोकणातले कुणबी आणि मराठे हे पूर्णपणे वेगळे आहेत। परंतु त्यांनी जे एक वाक्य वापरलं की विदर्भातले कुणबी आणि उत्तर महाराष्ट्रातले कुणबी यांच्यामध्ये रोटीबिरोटी व्यवहार होतो असे जे भोसले साहेब म्हणालेत, तर ते तसं नाही आहे। आम्ही आता स्वतः उत्तर महाराष्ट्रात राहतो, नंतर विदर्भातल्या कुठल्याही कुणबी माणसाला तुम्ही विचारा तिथे अशा प्रकारचा रोटीबेटी व्यवहार होत नाही। फक्त एक काही ठिकाणी अपवाद म्हणून का असे उदाहरणं घडलेली आहेत, कारण 1994 नंतर जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये राजकीय आरक्षण ओबीसींना मिळायला लागल्यामुळे काही हुशार मराठ्यांनी तेव्हापासूनच कुणबी मुलींशी लग्न लावायला सुरुवात केली। ते म्हणायचे की आम्हाला हुंडा नको, आम्हाला काहीच नको, फक्त मुलीजवळ कुणबी सर्टिफिकेट पाहिजे, आम्ही लगेच त्या मुलीला आम्ही लग्न करून आम्ही आमच्या घरी नेणार आणि मग तिच्या कुणबी सर्टिफिकेटचा वापर करून मग सगळ्या नातेवाईकांना कुणबी सर्टिफिकेट मिळवून द्यायचं। हे अशी असं काहीतरी षड्यंत्र 1994 सालापासून अगदी थोड्या थोड्या प्रमाणात सुरू, नंतर ते वाढलंही असेल, आता बरेच रोटीबिटी व्यवहार मधल्या काळात झाले असतील, तर त्याच्या मागे हे कारण आहे। देवरेजी, एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण काढलात आणि त्यानिमित्तानं हे अधोरेखित केलं की कशा पद्धतीनं कुणब्यांचं सर्टिफिकेट वापरून राजकीय आरक्षणातली सुद्धा घुसखोरी काही ठिकाणी झालेली आहे। मला आपल्याला याच निमित्तानं एक पटकन पुढचा प्रश्न विचारायचा आहे। जो भोसले यांनी मांडलेला मुद्दा आहे तो अत्यंत संवेदनशील आहे आणि त्याच्याकडे त्याच बारकाईनं पाहायला गेला हवं। कुठलाही समाज ओळखला कशानं जातो? चालीरीती, रूढी परंपरा आणि देवक, या तीन गोष्टींनी तो समाज बांधला जातो, तो समाज त्या पद्धतीनं आपला परिचय तयार करतो। मग अशा वेळेला कोकणात जर समजा मराठा आणि कुणब्यांमध्ये रोटीबेटीचे व्यवहार होत नसतील, तर केवळ आणि केवळ राजकीय हितासाठीच मराठवाडा आणि विदर्भामध्ये मराठ्यांमध्ये आणि कुणब्यांमध्ये रोटीबेटीचे व्यवहार झाले आहेत की नाही? नाही, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की पूर्वी असे व्यवहार कधीच होत नव्हते रोटीबेटीचे, पण 1994 नंतर जेव्हा ओबीसीचं आरक्षण राजकीय आरक्षण मिळायला लागलं तेव्हापासून काही हुशार लोकांनी कुणबी मुलगी लग्न करून घरात आणली आणि मग ती कुणबी मुलगी आमच्या घरातली सून आहे हे दाखवून मग बाकीच्या सगळ्या नातेवाईकांनी ते कुणबी सर्टिफिकेटचा गैरवापर करून सगळ्यांनी सर्टिफिकेट घेतले, केवळ आणि केवळ हे राजकीय आरक्षण ओबीसींचं लुबाडावं एका एवढ्या एका उद्देशासाठी काही हुशार मराठ्यांनी कुणबी समाजामध्ये रोटी बेटी व्यवहार केलेला आहे, बाकी दुसरं कुठलंही कारण नाहीये। त्याच्या आधी जर तुम्ही बघितलं तर एकही बेटी व्यवहार कुठेही झालेला नाही कुणबी आणि मराठ्यांमध्ये। 1994 नंतर काही उदाहरणं घडलेली आहेत आणि ते मी तुम्हाला सांगितलं की राजकीय स्वार्थासाठी त्यांनी कुणबी मुलीशी लग्न केलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमचे रोटीबिटी व्यवहार होतात, आम्ही कुणबी मराठा एकच आहेत। हे बघा, अनेक गोष्टी असू शकतात की बहुजन समाजाच्या एका जातीच्या रूढी परंपरा दुसऱ्या जातीशी जोडलेल्या असू शकतात, परंतु सगळ्यात मोठा मुद्दा हा असतो की त्यांच्यात रोटी बेटी व्यवहार होतो किंवा नाही,
जर होत नसेल तर त्या जाती वेगळ्या आणि जर होत असेल तर त्या जाती एकत्र, परंतु राजकीय स्वार्थासाठी जर अलीकडच्या काळामध्ये काही विवाह झाले असतील तर त्याचे पुरावे दाखवून त्या माणसांना कुणबी सर्टिफिकेट द्यायला नाही पाहिजे, त्यांना ओबीसी रिझर्वेशन द्यायला नाही पाहिजे. बर, आपण चर्चेला पुढे नेऊयात आणि आता किशोर चव्हाण आपल्यासोबत आहेत, ते बोलतील. किशोरजी, कोकणातले मराठे थेट आणि वेगळी भूमिका घेत आहेत, मग मनोज जरांगे हे अखिल मराठा समाजाचं नेतृत्व करतायत का फक्त मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या कुणबी होण्याचं आंदोलन लढतायत? नाही, आता मी चर्चेत आमच्या सहकारी कोकण बंधूची भूमिका ऐकली आहे आणि ते सत्यता आहे, ते त्यांनी जी भूमिका मांडली आहे. पण मराठवाड्याचा भाग विचार केला तर इकडची भूमिका मी सांगतोच आहे. पण प्राध्यापक देवरे सरांना आम्ही फार आदर्श मानत होतो, त्यांच्या बरोबर सोबत काम केलं. त्यांनी जो मार्ग सांगितला त्या मार्गावर आम्ही चाललो, दिल्ली पर्यंत गेलो. 2013 श्रावण देवरे साहेबांनी जो मार्ग दिला, जो विषय दिला, आम्ही दोघांनी मिळून काम केला नक्षीपण आयोगावर आणि त्याच्यावर काम केलं. त्यांच्या बरोबर दिल्लीला गेलो आणि हे आरक्षणाची संख्या वाढून मराठ्यांना घ्यायपर्यंत काम केलं. पण श्रावण देवरे सरांचा मनात जो मराठा समाजाचा द्वेष भरलेला आहे ठासून ठासून, ते आम्हाला आता भोगवत नाही म्हणून आम्ही आता आमची चर्चे बंद केली होती. पण आता ह्या चर्चेत त्यांनी जे सांगितलं, 94 नंतर मराठवाड्यातील मराठ्यांनी कुंभीच्या मुली केलेल्या आहेत. देवरे सर, प्रबोधनाचा विषय बाजूला ठेवूया, मी तुमच्या समोर बसलेलो, तुम्ही मला ओळखता. मी किशोर चव्हाण मराठवाड्यातील मराठा आहे, माझी मिसेस उत्तर महाराष्ट्राची आहे, उत्तर महाराष्ट्राची धुळ्याची आहे. आणि ज्यावेळेस लग्न आमच्याकडे लग्न जे म्हणतात, आता देवोक्त देवोक राहतच, आपलं पदार्पण लागायला पाहिजे. देवरे साहेब ऐका नीट, हे जे लग्न झालेले आहे ना, हे काही सामाजिक चळवळ आहे ना, आरक्षण आहे आणि हे म्हणून आरक्षण ओबीसीचं मिळावं म्हणून लग्न झालेले नाहीये, पदर लागलेले आहे. माझ्या घरात आम्ही तीन भाऊ, माझी मिसेस उत्तर महाराष्ट्राची आहे, त्यांच्या नोंदी ह्या त्या इंग्रजांनी कुंभी केलेल्या आहे, महसूल पुरावे म्हणून ते कुंभी आहे. माझा लहान बंधू आहे जो आता बीएमसीला नोकरीला आहे, विदर्भाची मिसेस आहे, मोठा बंधू आहे त्याची मराठवाड्याची आहे, हे असं प्रकार नाहीये, नंबर एक. आणि देवरे सर, तुमच्या डोक्यातून तो मराठा समाजाचा द्वेष काढण्यासाठी आज चर्चेतच मी शेवटचं सांगतोय, मराठवाड्यातील मराठा हा महाराष्ट्रात 1 मे 1960 आलेला आहे. तत्पूर्वी तो हैदराबाद स्टेटला होता, आंध्रात होता, आम्हाला आरक्षण होत आणि ह्या राज्यात मिळालं नाही ते आरक्षण. आमच्या लहान भावानी, शब्द वापरा, आवाज कमी गेला, माझ्या लहान भावानी 63 आमचं वापरलेलं आहे. मराठवाड्याला पूर्वी आरक्षणच होत, तरी आम्ही एक शब्दही बोललेला नाही. आरक्षणाचा लग्नाचा इथं विषय नाहीये हे समजून घ्या. आणि देवरे सर, चर्चेला मी कधी तयार आहे? लग्न तुमच्यावर, लग्नाचा विषय, लग्नाचा विषय, लग्नाचा विषय तुम्हीच काढतात. लग्नाचा विषय आम्ही नाही काढत, लग्नाचा विषय, लग्नाचा विषय तुम्हीच पुढे काढतात. रुमी अमुक अमुक म्हणून आम्हाला बोलावं लागतं. तुम्ही विचार नंतर लग्न केले. देवरे सर ऐका, मी चर्चेत मी तुमच्यामध्ये बोललो नाही. देवरे सर, तुम्ही हुशार आहात, तज्ञ आहात, माझ्यापेक्षा वरिष्ठ आहात. तुम्ही भूमिका मांडली, मी तुमच्यात एक शब्द बोललो नाही. तुम्ही या चर्चेत सांगितलं 4 94 जे लग्न झालेले आहे हे आरक्षण घ्यायचं होतं म्हणून त्यांनी लग्न केले नाही. तुम्ही वरिष्ठ आहात, तुम्ही द्वेषाची पहिले द्वेष बाजूला काढून टाका. तुमच्या भूमिकेत द्वेष आहे, ओबीसीचं आरक्षण लुबाडायचं, तुमच्या तुमच्या मनात द्वेष आहे. आम्ही फक्त ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी प्रयत्न करतो. आम्ही फक्त आमचं ओबीसी आरक्षण, आम्ही द्वेष म्हणून नाही. तुम्ही प्राध्यापक आहात, वरिष्ठ आहात ना, मी चर्चा करतो, मला जी वेळ दिली मी माझी भूमिका मांडतोय ना. तुम्ही तुमची भूमिका काय असं सांगताय? नाही, मी सांगतो ना. आता कसं लागलं तुम्हाला? आमची सेकंड बरं, याच्यात हस्तक्षेप करतो. मी याच्यासाठी या चर्चेत हस्तक्षेप करतोय, कारण मुद्दा भरकटता कामा नये. आपल्याला किशोर चव्हाण, मी मुद्द्यावर याची विनंती करतो, आणि जो सुधीर भोसलेंचा मुद्दा आहे त्यावरही बोला. सुधीर भोसलेंनाही आपल्याशी बोलायचं आहे. मगाशी बोलता बोलता त्यांना फोन येत होते, त्यामुळे तो विषय थांबला होता. मी आता त्यांनाही संधी देईन, पण एकदा सुधीर भोसले, मी 1 मिनिट आपल्याला थांबवतो पटकन. एकदा किशोर चव्हाण,
जी भूमिका सुधीर भोसलेंनी मांडली त्यावरही बोला की कोकणात जे मराठे आहेत त्यांना सरसकट कुणबी व्हायचं नाहीये. नाही नाही मी काय म्हणलं, काय त्यांची भूमिका आमच्या बंधूने जी मांडली, मी त्याला बंधू म्हणलंय की त्यांच्याकडे ती पद्धत नाहीये. आता आमच्या भागात माझ्याच मोठ्या बंधूने सांगितलं की इकडची पद्धत आहे. हो आज ही पद्धत जिथं असेल, आमचे पदर लागत असतील, लग्न होत असतील, आमच्या वैचारिक बदल होत असेल, तर हरकत काय, कोणत्या युगात जगतो आपण. आपण शेवटी जे आहे तेच राहणार आहे ना, मराठा म्हणून मराठाच राहणार आहे. मराठा मराठाच राहणार आहे हाच खरा कळीचा मुद्दा आहे. किशोर चव्हाण, कुणबी म्हटल्यानंतर कुणबी म्हणून राहणार का मराठा म्हणून राहणार? देवरेकरांना विचारायचं आहे की देवरेकरांनी जो भूमिका मांडली, ऍक्च्युली आपण जी सगळी म्हणजे ते पण मी पण त्यांना ओळखतो, त्यांना विचारवंत म्हणून मी मांडतो, त्यांना त्यांची पुस्तकं बरीच वाचली, मी त्या चळवळीतूनच आलेलो आहे. पण मला एक कळत नाहीये, देवरेकरांनी जी भूमिका मांडली ती मी एक माझी त्यांनी भूमिका स्वीकारली, पण दुसरी भूमिका जे आदरणीय शामराव पेठे इथे आमचे नेते होते कुणबी समाजाचे, त्यांनी एक मागणी केलेली आहे की इथे इथली मराठा म्हणजे इथला कुणबी समाज जो आहे रत्नागिरी जिल्ह्यातला, हा जो कुणबी समाज आहे हा एसटीसी म्हणजे जो डांग जिल्ह्यामध्ये मी तुम्हाला जी गोष्ट सांगितली तिथला जो कुणबी समाज आहे तो एसटीमध्ये दाखल गेला, आज तो एसटीमध्ये आहे, त्याप्रमाणे आम्हाला पण एसटीमध्ये टाकावं ही त्यांची मागणी प्रलंबित आहे, त्याबद्दल पण बोललं पाहिजे ना त्यांनी. आमचा आमची रोटीबेटी व्यवहार होत नाही, आमच्याकडे होतच नाही, फॅक्ट आहे. मी त्याच्यामध्ये त्या समाजाचा द्वेष करतोय, किंवा आणखीन आमचे जे बांधव आहेत मराठावाड्यात किंवा आणखीन ज्या भागात आहेत त्यांनी ते त्यांनी कुणबी लावतात म्हणून ते चुकीचे आहेत आता आम्हाला म्हणायचं नाहीये. आमचे दाखलेच नाही कुणबी तर आम्ही कसं काय, आणि आमच्याकडचा कुणबी समाज हा एसटीची मागणी करतोय तर मग आम्ही कसं काय म्हणायचं नाही, त्यांची आमची कोणते व्यवहारच नाहीये ही भूमिका आम्हाला म्हणायची. बरोबर आहे, तुमची भूमिका बरोबर आहे. जी देवरे सर, 30 सेकंद आहेत, आपल्याला यावर आणखीन काही मतप्रदर्शन करायचं असेल तर, अन्यथा माझा पुढचा प्रश्न सुधीर भोसलेंसाठी असणार आहे. देवरे सर. नाही नाही, हे बघा, भोसले साहेबांनी जी भूमिका मांडली ना त्याला माझा कुठेच विरोध नाहीये. कोणी एसटी मध्ये मागत असेल तर त्यांनी मागणी करावी, त्यांना अधिकार आहे लोकशाहीमध्ये, फक्त त्यांना तज्ज्ञ लोकांच्या आयोगा समोर त्यांना उभं राहावं लागेल, तिथं त्यांना कागदपत्री सिद्ध करावं लागेल, सगळ्या पद्धतीने त्यांना तिथं उत्तरं द्यावी लागतील, आणि जर ते खरोखर डेटा प्रमाणे आणि आकडेवारी प्रमाणे जर ते खरोखर आदिवासी ठरत असतील तर आदिवासी आयोग जो आहे तो त्यांना आदिवासी समाजामध्ये घेईल, अन्यथा घेणार नाही. आता जे कोणी ओबीसी ठरलेत ते आयोगासमोर गेलेत, दोन आयोग, मंडल आयोग, कालेलकर आयोग, नंतर मागासवर्गीय आयोग, 8 नेमले गेलेत, असे एकूण 10 मागासवर्गीय आयोगांना सगळे सामोरे गेलेत, तेव्हा कुठे ओबीसी झालेत. आणि ज्यांना नाही मिळालं ते मराठे म्हणतायत की आता आम्हाला डायरेक्ट कुणबी सर्टिफिकेट द्या. अरे आधी आयोगासमोर उभं राहावं लागतं, तिथं उत्तर द्यावी लागतात, कागदपत्री पुरावे द्यावे लागतात, आणि मग आरक्षण मिळत असतं. त्या डायरेक्ट आम्हाला सरसकट कुणबी सर्टिफिकेट द्या आणि आम्हाला डायरेक्ट आरक्षण द्या. सुप्रीम कोर्ट म्हणायचं नाही, आयोग म्हणायचे नाही, संविधान म्हणायचं नाही, लोकशाही म्हणायची नाही, आणि बळजबरीने आमची दादागिरी करून जर काही मागत असाल तर कसं काय मिळेल तुम्हाला. आपण लोकशाहीत राहतो, राजेशाहीत राहत नाही, एवढं लक्षात ठेवलं पाहिजे बाकीच्यांनी. किशोर चव्हाणांचं उत्तर आहे का या मुद्द्याला? किशोर चव्हाण. बिलकुल आहे, बिलकुल आहे, माझी चूक झाली. देवरे सरांच्या मी संपर्कात आलो, माझ्या आयुष्याचे काही वर्ष काही तास वाया गेलेले आहे. आता ऐकून घ्या, मी तुमच्या मध्ये बोललो नाही, माझ्या मध्ये बोलायचं नाही. मी भूमिका काय मांडतो आहे, महाराष्ट्राची भौगोलिक रचना कशी झाली हा समजून विषय घ्या. देवरे सर पुन्हा तुम्ही समजून घ्या, आम्ही हैदराबाद स्टेट मधून महाराष्ट्रात आलेलो आहे. बॉम्बे स्टेटचा विचार केला, बॉम्बे स्टेट आणि हैदराबाद स्टेट वेगळं होतं, हे तुम्ही समजून घ्या. आज तुम्हाला बद्दल जे आहे की ओबीसी व्हायचं मराठ्यांचं, हैदराबाद स्टेटच्या नंतर प्रादेशिक झाला आंध्र प्रदेश, बरोबर आहे. तुमच्या माहिती देवरे सर खूप विचार करून सांगतो, नाही तर माझे मुद्दे तुम्ही अभ्यासाने घोडा. कालेलकर आयोग जो पहिला निर्माण झाला, आम्ही हैदराबाद स्टेटमध्ये होतो, मराठा म्हणून ओबीसी समावेश झाला. कालेलकर आयोग सेंट्रलने स्वीकारला नाही ते बाजूला सोडून द्या. हैदराबाद स्टेटची निर्मिती झाली, हैदराबाद स्टेटमध्ये आम्ही मराठा म्हणून तिथं ओबीसीत आहे. आणि आपल्या माहितीच तो देवरे साहेब सांगतो, हैदराबाद असेल तुमचा स्टेटच सांगतो, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, पॉंडेचेरी, केरळचा एक जिल्हा, तुमच्या माहितीच देवरे सर मराठा म्हणून आजही आरक्षण आहे. किशोर किशोर चव्हाण, एकच मिनिट, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. सुधीर भोसलेंच्या निमित्तानं हा सगळा विषय सुरू झालेला आहे. सुधीर भोसले, याच मुद्द्यावर आपणही बोलतं व्हावं की जे कोणी महाराष्ट्रामध्ये निजाम स्टेट मधून आले ते म्हणतायत निजामाचे कायदे आता लागू करा. आपण सगळे
ज्या राज्यात आहोत तो भाग हा शाहूंच्या आरक्षणाच्या आणि छत्रपतींच्या विचारांना चालणार आहे. या दोन गोष्टी कशा आणायच्या याच्यावर आपलं काही मतप्रदर्शन सुधीरजी? बघा, आपण आता महाराष्ट्र भारत या देशामध्ये राहतो आणि भारतामध्ये ज्यावेळेस वेगवेगळी संस्थान होती ती विलीन करण्याचं काम झालं, त्याच्यामध्ये निजामाचं संस्थान हे थोडंसं उशिरा विलीन झालं आणि त्यासाठी थोडा लढा द्यावा लागला. मराठवाड्याच्या जनतेने तो लढा दिला. आता तो जो लढा दिला त्यानंतर जे काही दोन भाग झाले त्या दोन भागानंतर जो हैदराबादामध्ये जो आंध्र प्रदेशमध्ये जो भाग गेला तिथले जर मराठे जर तिथले ते कुणबी सर्टिफिकेट घेऊन तिथे जर ओबीसी असतील तर महाराष्ट्रातल्या ज्या मराठे आहेत जे विदर्भ मराठवाड्यात राहतात त्यांना देण्याला कोणती अडचण नाही ना. शेवटी बघा, तुम्ही आता जे हे पाडले कुणी हे भाग हैदराबाद वेगळा महाराष्ट्र वेगळा हे आपण नंतरच आपण एक देशाची संरचना करताना फ्रान्स वाईक भाषा वाईक आपण ते सगळं जे संस्कृती वाईक केलं त्याच्यामध्ये काही आता बेळगाव कारवार तिकडे गेलं म्हणून का तिथले मराठी वेगळे होतील का असं होत नाही. पण जे तिकडे मिळतं ते मग एकच देश असून एकच संविधान असून पण इथल्या मराठ्यांना मिळत नाही ही जी त्यांची मागणी आहे ना किशोर चव्हाण आणि त्या मित्रमंडळाची किंवा जरांगे साहेबांची, जरांगे साहेबांची पहिली भूमिका हीच होती. आता मराठा आरक्षण हीच पहिली आमची भूमिका आहे. आपलं जे गायकवाड आरक्षण गायकवाड आयोगाने जे सिद्ध केलेलं जे एसीबीसीचं आरक्षण आहे ते सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे. त्याच्यावर अजून किरेटी पिटिशन टाकून त्यासाठी भोसले समिती स्थापन करून त्याच्यावरती निर्णय व्हायचा आहे आणि ते मराठा आरक्षण म्हणून आहे. आम्हाला आता देवरे सरांना फक्त मला हेच म्हणायचं आहे की देवरे सरांनी जो मुद्दा केला की ते कुणबी घेऊन आतमध्ये येत आहेत असं नाही. सर, मी जर चौथीला बसलोय चौथीची परीक्षा मी सगळे पेपर दिलेले आहेत आणि मी चौथीला 35% जर पास झालो आणि माझी पास म्हणून गलती झालेली आहे तर मला पाचवीला घ्यायला कोण आणू शकेल का? मग जर मराठा समाज संविधानाने सांगितल्याप्रमाणे तो आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असेल तर त्यांना आरक्षण देण्याचा तू कोण रोखे? मग ते आमच्यात यायचं नाही त्यांच्यात यायचं नाही आणि अशा गोष्टी करणं हे चुकीचं आहे. मला असं हे बर याचं उत्तर आपण डेवरे यांच्याकडून नक्कीच घेऊ. फक्त एका गोष्टीची आठवण, आरक्षणाची मागणी करणाऱ्या प्रत्येकानं समाजालाही करून दिली पाहिजे की आर्थिक दृष्ट्या मागासलेपणाच्या साठी जातीय आरक्षण मिळत नाही, त्यासाठी वेगळं आरक्षण आहे. आरक्षणाची आंदोलनं करणाऱ्यांचंही प्रबोधन होण्याची थोडीशी गरज कधी कधी निश्चितच वाटत असते. देवरेजी, आपण उत्तर देणार आहात जे मुद्दे भोसलेजी यांनी वापरलेत समोर ठेवलेत त्या संदर्भातलं आणि एक मिनिट फक्त उरलंय, पटकन आपण बोलावं. हे बघा, आता जे एक उदाहरण मांडलं चौथी नापास झाले पास झाले, हे बघा आतापर्यंत दोन राष्ट्रीय आयोगांच्या समोर हे नापास ठरलेले आहेत, पुढारलेले ठरलेले आहेत, त्यामुळे त्यांना आरक्षण मिळालं नाही. त्यानंतर राज्याने 8 मागासवर्गीय आयोग नेमले, या 8 च्या 8 सगळ्या मागासवर्गीय आयोगांनी या मराठा समाजाला अभ्यास करून सर्वेक्षण करून फेल ठरवलेलं आहे, नापास ठरवलेलं आहे, पुढारलेलं ठरवलेलं आहे, त्यामुळे त्यांना आरक्षण मिळत नाही. फक्त आमची कुठेतरी कुणबी नोंद आहे आणि म्हणून कुणबी सर्टिफिकेट द्या, बाकीच्या गोष्टी नाही. कृपया हे बघा, एखाद्या समाजाला जर आरक्षण पाहिजे असेल तर त्याला 11 कसोट्यांमधून पास व्हावं लागतं. मंडल आयोगाच्या 11 कसोट्या होत्या, इतरही आयोगांनी 11 कसोट्या वापरल्या. या 11 कसोट्या लावून अनेक वेळा अभ्यास झालेला आहे, अनेक आयोगांनी निष्कर्ष काढलेले आहेत आणि आम्ही सांगणार आहे आयोग सर एका ओळीवर जिरा काढून दाखल तेव्हा कुठे आयोग झाला स्थापन झाला होता सर? अहो, 8 आयोग राज्य मागासवर्गीय आयोगाचे आणि 2 आयोग राष्ट्रीय आयोग आहेत, त्यांचं तर तुम्ही म्हणणं मान्य करा की ते तज्ञ लोक आहेत सगळे. तुम्ही सुधीरजी आणि श्रावण डेबरे दोघांनाही यासाठी थांबवतो कारण वेळेची मर्यादा आहे. पण ज्या मुद्द्यावरची चर्चा आपली सुरू झाली होती ती लक्षात घेण्यासारखी आहे. कोकणातल्या मराठ्यांची भूमिका ही सरसकट कुणबी होण्याच्या सारखी दिसत नाही आहे. तुर्तास या चर्चेला वेळेची मर्यादा असल्यानं आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात, त्याबद्दल आपल्याला इथेच विराम देतो आणि आपले आभारही मानतो. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.